पाब्लो एस्कोबार, एल चापो, दाऊद इब्राहिम यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट सिरीज झालेल्या आपण पाहिल्या असतील. पण मॉस्कोमध्ये एक तरुणी जन्माला आली आणि तिनं अवघ्या अमेरिकेला वेड लावलं. अनेक बड्या हस्तींना कोट्यवधींचा गंडा घातला. कोण आहे ती तरुणी आणि तिची आता चर्चा का होतीये हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रवीण ढमाले. साम टीव्ही डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ॲना डेल्वी उर्फ ॲना सोरोकिनची कथा एखाद्या थ्रिलर कादंबरीच्या कथानकापेक्षा कमी नाही आहे. 1991 दक्षिण मॉस्कोमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली नैन आणि नक्ष यांची अतिशय हुशार डोक्याची मुलगी. वडील ट्रक ड्रायव्हर आणि आई छोटेसे जनरल स्टोअर चालवायची. नंतर पुढे तिची आई पूर्णवेळ गृहिणी बनली. ॲनाच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात नेटफ्लिक्सने पुढाकार घेतलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलीवरती नेटफ्लिक्स करोडो रुपये खर्च का करते, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ज्या मुलीचे आयुष्य अत्यंत गरिबीत, अत्यंत सामान्य घरात, सामान्य परिस्थितीमध्ये गेले, जी लहानपणी शिक्षकांशी बोलतानाही घाबरायची, एक दिवस ती अमेरिकेत गेली आणि तिथल्या बड्या श्रीमंत शक्तिशाली लोकांची तिने करोडोंची फसवणूक केली. तिने सर्वांना असा विश्वास दिला की ती अतिशय श्रीमंत कुटुंबातून आहे, ती स्वतः एक चलती फिरती रॉयल्टी आहे असे तिने लोकांना पटवून दिले. स्वतःला हुशार समजणाऱ्या अनेक बुद्धिमान लोकांना तिनं वेड लावलं होतं. एक दिवस त्या मुलीवर जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या कोर्टात करोडोंच्या फसवणुकीचा खटला चालवला गेला. त्या खटल्याचा तपशील इतका रंजक आहे की त्यावर एक सुंदर कथा तयार होऊ शकते. ॲना तिच्या कपड्याबद्दल आणि फॅशनबद्दल इतकी काळजी घेत होती की तिने तिच्या वकिलाला तिच्यासाठी एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर ठेवण्यास सांगितले होते, जो प्रत्येक सुनावणीपूर्वी तिच्यावर तिच्यासाठी खास फॅशनेबल पोशाख तयार करेल. न्यायमूर्तींनी एकदा न्यायालयात सांगितले की ॲना सोरोकिनला खटल्यापेक्षा तिच्या कपड्यांची आणि फॅशनची जास्त काळजी वाटते. ॲना सोरोकिनच्या खिशात जेव्हा फुटकी कवडी नव्हती तेव्हा तिनं न्यूयॉर्कमधील अनेक कलाकार, फॅशन डिझायनर, समाजवादी लोक, त्याचबरोबर बडे बडे उद्योजक बँकांना सांगितले होते की जर्मनीच्या एका अरबपतीच्या करोडोंच्या संपत्तीची एकमेव मालकीण आहे. ॲना जेव्हा 15 होती तेव्हा तिचे कुटुंब मॉस्कोहून जर्मनीला गेले. तिथं तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केलं. ॲना अभ्यासात सरासरी असली तरी डोक्यानं अतिशय फास्ट होती. ॲना जेव्हा 15 होती तेव्हा तिचे कुटुंब मॉस्कोहून जर्मनीला गेले. तिथं तिनं शालेय शिक्षण पूर्ण केलं. ॲना अभ्यासात सरासरी असली तरी डोक्यानं अतिशय फास्ट होती. तिला जगातील 13 अवगत होत्या. तिचं डोकं इतकं भन्नाट होतं की ती एकदा काही वाचलं की ती तिच्या कायम लक्षात राहायचं. लोकांवर प्रभाव पाडून त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याची कला तिला चांगलीच अवगत होती. म्हणूनच तर तिच्या खोट्या गोष्टींवर इतक्या लोकांचा विश्वास बसला. तुम्ही एकावेळी 2 or 10 लोकांना तुमचे खोटे पटवून देऊ शकता, मूर्ख बनवू शकता, परंतु न्यूयॉर्कच्या 1/2 लोकांना नाही. आणि तेही सामान्य मध्यमवर्गीय लोक नाहीत तर सर्वात सक्षम, हुशार आणि शक्तिशाली लोक. न्यूयॉर्कला जाण्यापूर्वी ॲनानं लंडन आणि पॅरिसमध्ये काही काळ घालवला. पॅरिसमधील एका फॅशन मॅगझिनमध्येही तिने काही काळ काम केले. पण न्यूयॉर्कला गेल्यावर तिला पहिल्यांदा वाटले की इथल्या लोकांशी मैत्री करणं सोपं आहे. तिनं न्यूयॉर्कमधील लोकांना आपलं खोटं पटवून देण्यासाठी जर्मनीमध्ये आपल्या नावावर $60,000 ट्रस्ट असल्याचे सांगितले. तिला त्या काळात वाटले की राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी न्यूयॉर्क चांगलं शहर आहे. ती जर युरोपातच राहिली असती तर तिच्या या खोट्या गोष्टींना कोणी भीक घातली नसती. ॲनानं हा फसवणुकीचा खेळ बराच काळ चालवला. पण एके दिवशी त्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला. ॲनाची फसवणूक उघडकीस आल्यानंतर तिच्यावर न्यूयॉर्कच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला. जेव्हा खटल्याची पहिली बातमी न्यूयॉर्क मासिकाच्या पत्रकात जेसिकांनी वाचली तेव्हा मुलीच्या कहाणीत काहीतरी दम आहे असं त्यांना वाटलं. जेसिकाने ॲना सोरोकिनची कथा शोधायला सुरुवात केली. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि शेकडो मुलाखतीनंतर न्यूयॉर्क मॅगझिनमध्ये ही कथा त्यांना दिसली. हाऊ ॲना डेल्वी ट्रिक्ड न्यूयॉर्क पार्टी पीपल, नेटफ्लिक्सची सिरीज इन्व्हेंटिंग ही ॲनाच्या कथेवर आधारित आहे. ॲनाच्या जीवनावरती सिरीज बनवण्यासाठी नेटफ्लिक्सनं तिला $320,000 दिलेत, ज्यातील एक मोठा भाग तिला त्या लोकांना द्यायचा आहे ज्यांची तिने $1,000 फसवणूक केली होती. ॲना सध्या न्यूयॉर्कच्या तुरुंगात आहे. अमेरिका तिला जर्मनीला पाठवण्याच्या तयारीत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्याचबरोबर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.